सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेले 2-3 दिवस माढ आणि पोलादपूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी 20 जुलै 2021 आठवणी जाग्या झाल्या. पूरग्रस्त गावांमधील नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली रात्र जागवाव्या लागलाय. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडताच बचावकार्यासाठी प्रशासनाकडून तालुक्यातून अनेक रेस्क्यू तुकड्यांना पाचारण करण्यात आले. मात्र तत्पूर्वी महाडेमधील साळुंके रेस्क्यू टीमने पूरग्रस्त गावात पोहोचून तेथील पूरस्थितीची पाहणी करून बचाव कार्य करत अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्याचे चित्र आहे. महाड तालुक्यातील राजवाडी गावातून 19 जुलै रोजी दुपारी 22 व्यक्तींना तर त्याच रात्री 12 वाजेच्या सुमारास राजवाडी मोहल्ल्यातील 12 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून साळुंके रेस्क्यू टीमने आतापर्यंत 44 व्यक्तींचे बचाव कार्य करून माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मी साळुंके रेस्क्यू टीम अध्यक्ष. राजवाडी येथील एक कॉल होता. वृद्धाश्रमात 17 लोक अडकून पडलेली होती. त्यांना आम्ही सुखरूप बाहेर काढून एक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे. इथला कॉल आमचा कम्प्लीट केलेला आहे. पुढील कॉलसाठी आम्ही रवाना होत आहोत. जागर जनसंघसाठी नितीश लोखंडे, महाड, रायगड.